guys, welcome to a new episode of Bhadbhade Talks. With me is it Beauty. Sorry, me frame ma dekha. Ho, apan rolling. Sorry. Hey, pani hai by the way. What a bitch. Hey, pani hai. Hey, please. Hey, pani hai. Ma, tumhi kya gharguti mande kharat saga gharatla vaparta hai kya saga goshtin sathi. Oh, manche. Reuse, recycle. मी तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे का तुम्ही माझा इंटरव्ह्यू घ्यायचा नाही पण मला इंटेलिजन्स आणि तुझी भेट कुठे झाली हे मला जाणून घ्यायचं आहे मला पण माहिती आणि आपण आता सुरू करूया का प्रदोष फोकस ते काय दाखवते सुद्धा सॉरी तिकडे पोस्टर आहे ते नसेल फ्रेम मध्ये मी होते बाटली घेऊन फ्रेम मध्ये पण मी बोलले लाईक लेट्स स्टार्ट सॉरी पण तिसरा व्यक्ती कुठे आहे तो मिस्टर इंडिया कुठे गेले तो आहे इथे बसला आपल्या शेजारी बोल ना काहीतरी आत्म्या इथेच आहे नो नो टेल मी ऑनेस्टली वाय वाय डू यू थिंक मृण्मयान सिद्धार्थ वॉज सो परफेक्ट फॉर द रोल ओके फर्स्टली आय न्यू दॅट दे हॅड वर्क्ड टुगेदर Okay. So, and this was my first venture directory. Absolutely. So, I needed that sort of a comfort between the actors. And I was new. And I was like, I wanted someone who would understand these characters. Yeah. Because they are layered. Yeah. It's like an onion, so there is, you know, you have to keep peeling it to go. Absolutely. So basically, were they your first choice? Yes. I know that's not true, but she was my rescue, you know, she was like SOS rescue, and it just took the film from here to another level. Like it was literally. नहीं कारण त्यांनी ते जसं यू नो व्हॉट हॅपन्ड विथ द फिल्म वॉज दॅट एव्हरीवन वॉज डुईंग एव्हरीथिंग ऑन द फिल्म बिकॉज इट वॉज अ फर्स्ट फॉर अ लॉट ऑफ पीपल अँड इट वॉज अ व्हेरी व्हेरी इंटिमेट युनिट आणि मी सगळेच साधारणपणे एकाच वेळेस होतो हो दॅट वॉज आय थिंक रिअली नाईस सो कमिंग बॅक टू द फिल्म इट युजेस अ लॉट ऑफ ब्युटिफुल ब्राईट कलर्स इन स्पाइट ऑफ इट बीइंग सच अ इंटेन्स व्हॉट वॉज युअर माइंड फ्रेम व्हेन यू वर रायटिंग इट स्क्रिप्टिंग इट ऑर व्हेन यू स्टार्टेड डायरेक्टिंग इट एकतर एवढा विचार नव्हता केला की ते सॉम्बर असायलाच हवं किंवा असं त्यावेळेसचे जे रंग होते द कलर्स दॅट एक्झिस्टेड प्रिडॉमिनंटली ॲट दॅट टाइम हॅव बीन युज सो वी इंटेन्शनली युज अ लॉट ऑफ प्रायमरी कलर्स इन द बॅकड्रॉप बिकॉज दोज आर द नॅचरली अवेलेबल पेंट्स अँड सेकंडरी कलर्स प्रायमरली इन ऑन द कॉस्ट्यूम सो वी कॉम्प्लिमेंटेड द विज्युअल्स लाईक दॅट आणि So it's the main reference visually was Raja Ravi Varma paintings because that's the only thing you find as a visual color reference of the time. Okay. So and that's very high contrast, yeah. deep colors. So we wanted to retain that style visually. And so that's how the visual palette was designed of the film. And it's very natural elements. I mean, you create first of all. I mean, to bed a cell, ki bhati frame a cell, ki bhati trunk a cell. I mean, you create nahi ke reference. Ze hota tez vapar. So that rustic feel came from elements which were used in the film, like this box. So, yes. I want to know about the story of this box, I think Apurva will tell you. Yeah, I'm sure. Yeah. So, what was your briefing or what did he tell you? That you prepare for your role? I thought that Zuna Karatla is a bike, and it's a lot of people. Whether it is the way they are, their body language, everything. Karan, murat, त्यांची माइंड स्पेसच वेगळी होती सगळ्यांचीच त्यामुळे मला वाटतं ते सगळ्यात चॅलेंजिंग होतं माझ्यासाठी कारण म्हणजे आता हिचं जे होतं फॉर एक्झाम्पल की ती सुरुवातीला पूर्णपणे वेगळी आहे आणि नंतर आय डोंट नो हाऊ मच आय एम सपोज टू रिव्हील वी लेट पीपल वॉच द फिल्म ऑल्सो फॉर दॅट बट देर इज अ ह्यूज ट्रान्सफॉर्मेशन सो इवन फॉर दॅट टू हॅपन द माइंड सेट हॅज टू बी रिअली डिफरंट आणि आपल्याला आत्ताच्या काळात खरंच रिलेट करणं बऱ्यापैकी अवघड आहे त्यामुळे ते सगळ्यात मोठं चॅलेंज होतं पण आय थिंक द स्क्रिप्ट हॅज अ लॉट ऑफ हिंट्स अँड पॉइंटर्स एस्पेशली फॉर द कॅरेक्टर्स
आणि शब्द आणि भाषा सुद्धा व्हेरी म्हणजे मला म्हणजे एक एक शब्द ट्रॅक आयसे इवन इफ आय डोंट अंडरस्टँड द लँग्वेज आय डोंट यूज इट आय कुड अंडरस्टँड व्हॉट वॉज गोइंग ऑन व्हेरी इझिली दोज इन्स्पायर्ड ऑफ की तू इतकं सुंदर लिहिलेलं आहेस आय थिंक अँड त्यांनी पण डिलिव्हरी इतकी छान दिली दॅट जुन्या काळचा असून सुद्धा इट वॉज व्हेरी इझी टू अंडरस्टँड आणि एंडिंग जे आहे आम्ही रिव्हील नाही करणार बिकॉज आय वॉन्ट एव्हरीवन टू स्टील कंटिन्यू सीइंग इट बट डू यू रिलेट टू इट ऍज अ वुमन ऍब्सोल्युटली ऍब्सोल्युटली आय थिंक समहाव ना म्हणजे नाव दिस इज रिटन बाय हिम नाव इन टुडेज डे अँड एज बट समटाइम्स आय फील वेन यू टेक इट इन टू आधीच्या पिरियड मध्ये वेन यू प्लेस अ स्टोरी आय थिंक इट्स समटाइम्स इझियर टू टॉक अबाउट थिंग्स लाईक दीज म्हणजे मला वाटतं आत्ताच्या काळात ह्या सगळ्याविषयी काहीतरी नेगेटिव्हिटी जास्त तयार झाली किंवा ते वेगळ्या प्रकारे लोडेड व्हायला लागले पण दीज थिंग्स एक्झिस्टेड आणि आय थिंक त्या काळात त्याच्याबद्दल एक अंडरस्टँडिंग होतं आणि त्याच्याविषयी फार चर्चा करण्याची बिकॉज दी एंडिंग इज फॅक्ट आय डीड नॉट एक्सपेक्ट दॅट टू बी दी एंडिंग ऍट ऑल त्याला आम्ही खूप एक डेफिनेटिव्ह एंडिंग दिलं होतं अँड देन नन ऑफ अस स्लेप्ट for like 2-3 days because we like no I mean why are we giving it why are we putting it in a certain direction when it has potential for thought and to grow in different directions okay so because then you are making a statement and he manje, although this film addresses a lot of social issues conditions a lot of realities ते कुठेही एक स्टेटमेंट करायची नव्हती सोशल स्टेटमेंट द कॅरेक्टर्स डोंट स्पीक अबाउट इट इदर आणि व्हिच आय थिंक इज ग्रेट आणि आय थिंक दॅट इज व्हेरी ट्रू म्हणजे मी आय एम कमिंग बॅक टू दॅट बट इट्स रिअली नाईस टू सी पीपल नॉट म्हणजे तो मुद्दा नाहीये त्याची चर्चा हा मुद्दा नाहीये त्या क्षणी ते वाट म्हणजे जे वाटलं ते केलं ते समोरच्याने समजून घेतलं हे जास्त हे जास्त महत्वाचं आहे आणि जास्त खरं आहे पोएट्री वॉज द राईट वे टू गो या या ऍब्सोल्युटली या आय थिंक द पोएट्री इज ब्युटिफुल आणि इट इज अनदर व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ द फिल्म एज वेल कारण त्याचा एक पे ऑफ पण आहे ना त्या पोएट्रीचा ऍब्सोल्युटली सो डू यू राईट पोएट्री नो नॉट एट ऑल मग तुला कळली हो हो लिहित नाही मी म्हणून कळत नाही असं नाही नो बट डू यू थिंक इट वॉज ऍब्सोल्युटली द राईट वे ऑफ एक्सप्रेसिंग द फिलिंग येस ऍब्सोल्युटली इवन मोर दॅन डायलॉग्स अँड इवन या टॉकिंग अबाउट इट या अँड वॉट वर यू थिंकिंग ऑर हाऊ डीड यू कम अप विथ अ पोएट्री और दुसऱ्यांनी लिहायची होती आणि आम्ही लिहून टाकतो नाही असं काही नाहीये ही स्टोरी मला खरं माहिती आहे नाही पण त्या व्यतिरिक्त द होल आयडिया ऑफ मला काहीच प्रॉब्लेम नाही तू सांगून टाक तुला काही प्रॉब्लेम असला तरी सुद्धा मुद्दा हा आहे की व्हेन यू मेक अ पीरियड फिल्म द पोटेन्शियल टू क्रिएट कॉन्फ्लिक्ट इज फार इझियर बिकॉज देर आर लॉट ऑफ प्रॉब्लेम्स इन टेक्नॉलॉजी इन एव्हरीथिंग म्हणजे सगळंच खूप वेगळं आहे आणि सोशल कंडिशन्स पण एवढ्या वेगळ्या आहेत त्यावेळेस की यू डोंट हॅव टेलिफोन्स यू डोंट हॅव द इंटरनेट यू डोंट हॅव रेडिओ युअर वर्ल्ड इज व्हेरी डिफरंट युअर आयडिया ऑफ द वर्ल्ड इज व्हेरी डिफरंट प्रॉब्ली फ्रॉम वेअर लतिका केम तिच्या घरी कविता होती तिच्या घरी लोक म्हणजे लोकांना ऐकायला जायचं तेव्हा एक्स्ट्रीमिस्ट सजेस्ट कमिंग भावे यु नो कर्वे हे सगळं खूप होतं त्याचा मेन्शनही आहे असा एक फ्लीटिंग मेन्शन आहे फिल्म मध्ये पण अगेन दी डिड नॉट मेक अ स्टेटमेंट विथ द फिल्म सो देर इज नो आउटवर्ड मेन्शन अबाउट एनी ऑफ द सोशल रियालिटीज सो तिचं एक चॅनल आहे तिचा चॅनल टू एक्सप्रेस अवर सेल्फ इज कविता ती काय करणार म्हणजे ती जात्यावरती हे करते दॅट्स नॉट द काइंड ऑफ पर्सन दॅट शी इज आणि कसं आहे की द ग्रीम द कविता बिकम्स द स्टाईल ऑफ पोएम्स बिकम्स व्हेरी ग्रीम आणि मग तो जो शेवटी पे ऑफ होतो ना तिथे ते सगळं मग ते लाईक हाऊ शी सेड अ फुल सर्कल दॅट द स्टोरी टेक्स नॉट जस्ट दिस लिटल एलिमेंट इन द फिल्म सो आर यू गोइंग टू इंट्रोड्यूस मी टू दीज टू येस सो दिस इज अपूर्वा अपूर्वा मगर शी इज द प्रोडक्शन डिझायनर अँड द एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर ऑन प्रदोश आणि हा अद्वैत निमळेकर आहे ही इज द म्युझिक डिरेक्टर ऑफ म्युझिक आय एम व्हेरी गुड ॲट लिसन टू मी कोणीतरी येणार येणार क पाहुण कोणी येणार येणार क हे काय तू कॅच कॅच करत नाही नाही हे बंद कर म्हणजे काय अरे या आय एम व्हेरी गुड ॲट सिंगिंग यू आस्क द ऑडियन्स
द नेशन नोज आय एम अ फॅट सिंगर एक चान्स अरे हसतोय सो सिन्स यू आर नॉट इवन हेल्पिंग मी टू टेक ऑफ माय सिंगिंग करिअर मला ऍटलीस्ट सांगा की ह्याच्यातलं सामान कुठे गेलंय आणि तुम्ही सेटरच्या गोष्टी काय चोरून घरी आणता का वापरायला सो आम्ही सेटवरच्या गोष्टी चोरून नाही आणत आम्ही घरातल्या गोष्टी चोरून सेटवर घेऊन जातो म्हणजे आणि हा खूप लेजंडरी बॉक्स आहे बॉक्स इज अ लेजंड तो प्रदोष मध्ये आमचं खूप महत्वाचं आहे त्याचं सामान कुठे गेलं ते दिलं परत तिला परत दिलं आणि आय वॉन्ट टू सेल सम ऑफ इट आय थॉट लाईक आय मेक मनी ऑन दिस एपिसोड नो नो सो हा खूप महत्वाचा प्रॉब्लेम दिस इज अ क्रू मेंबर दिस पर्टिक्युलर बॉक्स इज अ क्रू मेंबर इट्स बीन अ पार्ट ऑफ ऑल आवर फिल्म्स आम्ही जेवढ्या शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत जे काय आतापर्यंत केलंय हिनी इंडिपेंडेंटली काम केली आहेत त्याच्यामध्ये ही तीन एक बॉक्स घेऊन पण तू ना कसं पटवलंस काम करा स्क्रिप्ट चल कोडा बोलू धमकी दिली तू फोन स्क्रिप्ट सो यू हर्ड द स्क्रिप्ट अँड यू वर लाइक ओके लेट्स डू दिस To an extent, apart from that, Arjun, you don't have to be nice. No, apart from that, we have worked on projects previously. Okay. So I do believe in whatever he has, and he's a very good friend. So I just. So what was the briefing when you were discussing the script? Actually, it was a blank canvas. There was no. He just showed me a few songs from by Mr. Kumar Gandharv, and that's about it. There's nothing more. He's like, let's create it from a blank slate, and we'll be happy. And what was your briefing? So I, in my case, I was, I guess, the part of the film right from the story. Look, okay. We worked on the film right from developing the story to developing the whole look of the film. And Arjun is very clear about what he wants when it comes to color, the look of the film, which color to avoid, which color, the color, kind of color palette he wants to go with. He was very, very, very clear about it. So for me, it was very easier. And the kind of location that we've shot in Borwada. So Borwada itself is a character, I feel. Yeah. And iti jaga itki beautiful hai ki te ami manje ata ami actually reveal nahi karala vaje pan te eka vadyat ami kai kai locations ke liye thi khup gammat mai khup maja hoti te eka vadyat tacha backyard cha mandir karna आणि रजनीकांत सारखं उडून पडणं बिडणं असं काहीतरी असं म्हणतो आय कांट फॉरगेट इकडे पुढलं discussing the next schedule of the shoot and how we're going to go about and I hear a like a very bad thud and I see Apurva on the floor and it was like gudghyanvarti landing zali mhanje Deadpool kasa to asa thad so she landed like a superhero ani asa set varti apan asa asa he asto na thad 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 everybody was like silent for a minute for scene आता झालं म्हणजे हिची दोन खाडं मोडली आता पण झालं माझ्या पायात माझ्या कोणावर पजामा मध्ये पाय अडकून मी उडाले आणि त्याच्यानंतर म्हणजे No, I visualize there's an ambulance, there is a stretcher, she's going to go on that. आमच्याकडे प्रोडक्शन डिझायनर नाही मग मी डिरेक्टर कम सेटिंग कम प्रोडक्शन डिझायनर कम व्हॉटएव्हर तुझं डायरेक्टली ते झालं की माझं काम किती वाढलं नाही म्हणजे सगळं नाही की माझ्या फ्रेंडला लागलं सो एनी लास्ट थॉट सर एनी मेसेज टू द पीपल हू आर गोना सी प्रदोष यू वॉन्ट टू से समथिंग खूप कष्ट घेऊन आणि खूप मनापासून ही फिल्म बनवली ऑल्दो वी वर लाईक किड्स इन दॅट टाइम बट डू वॉच दिस फिल्म लाईक इट शेअर इट विथ मोर पीपल या इट्स जस्ट अन ऑनेस्ट एफर्ट अँड वी ट्राईड टू डू समथिंग आणि मराठीतच करायचं होतं इट वॉज व्हेरी क्रुशियल बिकॉज इट्स व्हेरी इट्स ऑल आर लँग्वेज अँड या आय मीन या प्लीज वॉच इट आय मीन वी ट्राईड आर बेस्ट So, I don't know if we've been successful, but we've tried our best. So, Marathi kaitari message. Marathi message. I'm going to speak in English. So,
The only thing is, we love this film, we made it with a lot of love. So, as a music director of the film, I would say it's best experienced in really good headphones. Please don't listen to it on your laptop speakers or any horrible mediums. And thank you for having us here. Thank you so for doing this. And I didn't expect you could articulate so well. Okay, he has gone mad. So stay tuned. You couldn't articulating this interview. Like, I did and not fab, expect bro. Manu, role day. मी झाडाचं काम करू शकते खूप छान. नाही नाही असं काही नाही. ओके सो स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट सेगमेंट. सो वी गॉट अ स्मॉल लिटल गेम. आई हैव टू टेस्ट व्हाट अ व्हेरी गुड डायरेक्टर यू आर एंड व्हाट अ व्हेरी गुड एक्ट्रेस यू आर. व्हाट व्हाई व्हाट आर यू डूइंग? दिस इज योर्स एंड दिस इज योर्स. ओके यू आर गोना ऍक्ट आउट द मूवीज. घेऊ का नाव अच्छा ऍक्ट आउट सर. आर यू श्योर? सीरियसली? सो यू आर गोना ऍक्ट आउट एंड अचीव द अदर वन कैन गेस इट. कूल. ओके हां एंड आई एम गोना लाइक मिक्स the numbers and ask you like randomly. Okay. Like do the fifth achha, movie achha. On your this third movie. Okay. कारण मला आता तुम्ही थोडीशी चीटिंग केली आणि बघितलं नाही कुठे काय. Are you ready? हो. And whoever wins this gets a surprise. अच्छा वाव काहीतरी फडतूच असणार. अरे अर्जुन तुला चीटिंग करतायत नाही का रे? विचारायचं ना. किती भंगार आहे दोघ. ओके रेडी. मृण्मय सॉरी सेकंड हा. ओ आय कॅन टॉक. ओके ओके यू नो आय कॅन सी एव्हरीथिंग इफ आय. ओ सॉरी यू आर रियली बॅड एट दिस. अगं माझ्या भोळ्या मनाला कळलं नाही असं. भोळे मन. हा ओके ओके. दोन शब्द मराठी. मराठीच आहेत सगळे. ओ वेल हा तरी पण हा. दोन शब्द. दुसरा शब्द विचार. दिस इज नॉट द ऍक्टिंग फॉर विचार. नो शिवा खायला लागली. ही शिवी नाहीये. हे सिनेमाचं नाव कळलं तुम्हाला कळलं कि माझं का झालं. हा ओके ओके. पहिला शब्द नाही. जाऊ दे. तू ऍक्टर नाही का? तू त्याच्यात ऍक्ट केलंयस? नाही. ऍक्ट्रेस. एलिझाबेथ एकादशी. हरिश्चंद्राची फॅक्टरी. एलिझाबेथ एकादशी तीन वर्ड होतात की नाही? एकादशी एक शब्द. ओप्सी. एलिझाबेथ एकादशी. नाही पिक्चरचं नाव आहे. जेल. मराठी. तुरुंग. पक्षी. This is more fun than guessing the film. You doing these things. Sorry. Pakshi. Bedi. Lagna Bedi. No, Lagna Bedi is not. Pinzara. I know. But. Don Shabda. Dusra Shabda. Killi. Sanduk. Kulup. लिंबू. कच्चा लिंबू. थँक गॉड मराठी असं मिसळ. अरे मला ते लगेच कळलं असतं. हे तुमचं पिळणं वगैरे पिळणं केलं. काय करायचं अजून लिंबूला? लिंबू टिंबू. नाही माझ्या डोक्यात पिक्शनरी चालू आहे पण आपण खेळतोय लक्षात. अच्छा खूप सिम्पल. ऐक ना हे नाही दिलं आलं ना तर आपण बडवायचं दिलं. कुंकू. गॉड. फोर वर्ड्स झालंय ऑलरेडी. हा दुसरा शब्द. सॉरी थ्री वर्ड्स. तिसरा शब्द. हा ओके. कॉफी आणि बरच काही. तू बरोबर पिक्चर वाचतोस ना? चहा. ओ माय गॉड मला कळलं ती काय करते. चहा बिस्किट बुडवलंयस तू. डबा. हे काय? हे काय? शेगडी. अशी ही बनवा.
did you get? You just said one. You just said it. असं म्हणजे असं खायचं होतं तुला असं पण नाही. आय एम रिअली बॅड ॲट दिस. या आय डोंट थिंक सो इदर वन ऑफ देम इज विनिंग एनीथिंग. नो आय थिंक नाउ बट ही स्टिल गॉट इट. लास्ट आहे ना तुझ्याकडे एक अजून आहे. हो नॉट बिलीव दॅट आय एम ॲन ऍक्टर. लास्ट वन कम ऑन मिन माय. हे पहिलं वाला आहे काय? हो पहिलं वाला. हो तेच तेच हेच आहे. अच्छा दोनदा हा सिनेमा झालाय. हो हो कारण आम्ही दमशराज नाही आम्ही बोलतो. कोण कोण बोलतो मी तर काय. हा एक शब्द मुक. व्हॉट हृदयांतर व्हेंटिलेटर धक धक. मी छोटा असताना मोठा झालो. How do I do this? This is the only way. Okay, wait, 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 wait. This is not edited. This is nothing. This is not good. I'm trying to, you know, this you can't even break it into two parts. Yeah. Come on, Arjun. You can. Okay, I'm going to do this. Three tukde. Vai ka shabda se. Arre mi tula ashi banva bani asa dakho. Ata hi hai. Let's do this. Ata hi urar ghetle. First tukda. Zip. Second tukda. Magchi zip. Back. Back zip. Magchi zip. Aga. Marathi itala kay mhantat. Back. Pat. Zip pat. What? Oh my god. Is this so fit? Dash oh. Zip pat or zip pat? I promise khali shabda already alela ahe tumhala kalala. De mala. थांब मला सांग झिप ॲट डॅश आहे की डॅश झिप ॲट पाट. झिप पाट बरोबर होतो पण झपाटलेला हो मी ते तसं अशी ही बनवा. झाला इंटरव्ह्यू आता लाईक शेअर सबस्क्राईब करा तिकडे म्हणा लाईक करा बघ असा मोबाईल घ्यायचा आणि त्याच्यावर जे काय असतं ते ओपन आयकॉन असतो तो लाईक करा आणि मग शेअर असंही लिहिलं असतं तेही करा आणि सबस्क्राईब असंही लिहिलं असतं. भडभडे टॉक्स भडभडे टॉक्स भडभडे टॉक्स पाणी पाणी तू त्यातली आहेस का की म्हणजे वाईन म्हणजे दारू बियर म्हणजे दारू.